निपाणी देवगड राज्यमार्गावर फेजिवडे गावाजवळ राधानगरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ भूस्खलन होऊन महिनाभरापूर्वी रस्त्यावर भराव आलाय. हा भराव हटवण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने आंदोलनाचा इशारा दिलाय. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयापासून अवघ्या 100 फूट अंतरावर भूस्खलनामुळे रस्त्यावर भराव आलाय. महिनाभराचा कालावधी उलटला तरी हा भराव हटवण्याची तसदी सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतलेली नाही. या भरावामुळे वाहतुकीला अडथळा होतोय. रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी या संदर्भात सहाय्यक अभियंता अमित पाटील यांना चांगलंच धारेवर धरलं. हा भराव तातडीनं हटवला नाही तर आंदोलन करू असा इशारा यावेळी देण्यात आला. गेले 2-3 महिने डोंगर रस्त्यावर आला तरी बांधकाम विभागाचं पूर्णपणे या ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे आणि आता ये जा वाहनांना ये जा करण्यासाठी पूर्णपणे अडथळा निर्माण होत आहे. जर लवकरात लवकर हा भूस्खलन डोंगर जो खाली आलेला आहे रस्त्यावर तो ताबडतोब जर हटवला नाही तर आमच्या रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलनाचा तीव्र इशारा देत आहे. यावेळी सहाय्यक अभियंता अमित पाटील यांनी तांत्रिक अडचणींमुळे मार्गावरील भराव काढायला विलंब झाल्याचा खुलासा करत येत्या 2 दिवसांमध्ये भराव बाजूला करण्याची ग्वाही दिली. राधानगरी ते फेजिवडे पर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम पावसाळ्यानंतर प्राधान्यानं करणार असल्याचं सांगितलं. त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र संघटक आसिफभाई साटविलकर, जिल्हा कार्याध्यक्ष विलास हळदे, राधानगरी तालुका अध्यक्ष शशिकांत कांबळे, युवराज राहीकर आदी उपस्थित होते.